भारतीय संविधान दिनानिमित्त शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष भारत जाधव यांच्या हस्ते पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यात आलं. याप्रसंगी कार्याध्यक्ष संतोष पवार, आनंद मुस्तारे, दिलावर मणियार, नगरसेविका सुनीता रोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सामूहिक संविधान वाचन करण्यात आलं. दरम्यान राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं संविधान बचाव रॅली काढण्यात आली. नगरसेविका सुनीता रोटे यांनी याची माहिती दिली. राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून आज जवळजवळ एक वर्ष झालं आम्ही संविधान बचाव आणि देश बचाव ही मोहीम राबवत आहोत. आदरणीय पवारसाहेब, आदरणीय अजितदादा, आदरणीय सुप्रियाताई सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही मोहीम करत आहोत. व्यक्ती स्वातंत्र्य, भाषा स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य, शैक्षणिक स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य अशा मूलभूत गोष्टी भारतातील नागरिकांना संविधानाद्वारे प्राप्त करून दिल्या. विशेष करून महिलांना सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय अशा प्रत्येक क्षेत्रात काम करण्याचे स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले आणि म्हणूनच आज आम्ही 50% म्हणण्यापेक्षा जवळजवळ 100% महिला बाहेर आहोत. अगदी जमिनीवर कार चालवण्यापासून आकाशामध्ये विमान चालवण्यापर्यंत महिला ज्या बाहेर पडलेल्या आहेत त्या आम्हाला संविधानाने दिलेल्या समानतेमुळे आणि अधिकारामुळेच.